महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. त्याही वर्षी आपण तो COVID-19 पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं साजरा करत आहोत. या 1 ते 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं विविध पद्धतीचं सादरीकरण पाहायला ऐकायला मिळणार आहे. आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवू शकता. या कार्यक्रमासाठी आज प्रमुख उपस्थिती असलेले कवी अरविंद हंगरकेकर यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मराठी विभागाच्या विभाग प्रमुख निशा भंडारे मॅडम यांना विनंती करते. निशा भंडारे मॅडम नमस्कार. या आमच्या कार्यक्रमात वाचन प्रेरणा निमित्ताने मी आधी आपले महामहिम दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करते आणि मराठी विभाग प्रमुख या नात्याने उपस्थित सर्वांचे प्राचार्यांचे प्रमुख पाहुणे यांचे मनपूर्वक या कार्यक्रमात स्वागत करते. साहित्य संघटना आर्ट असोसिएशन आणि मराठी विभाग मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा वाचन प्रेरणा दिन आपण सादर करत आहोत. दरवर्षी आपण हा एक वेगळ्या पद्धतीने कॉलेजमध्ये करत असतो, पण आज कोरोनाच्या धर्तीवरती आपण अशा पद्धतीने ऑनलाईन सिस्टीम जी वापरत आहोत, कारण आता विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि खरंच APJ अब्दुल कलाम जे म्हणत होते की 2020 मध्ये भारत महासत्ता होईल, आणि आज आपण बघतो नेटच्या माध्यमातून का होईना आपण शिक्षण घेत आहोत, वेगवेगळ्या गोष्टी घेत आहोत, करत आहोत, याचं सगळं श्रेय त्यांनाच जातं खरं तर. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले, आपल्या भारताला पूर्णपणे संरक्षणासाठी त्यांनी नाग पृथ्वी क्षेपणास्त्र ची निर्मिती करून अशा पद्धतीने महासत्ता होता येईल याच्याकडे, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना आवडत होते विद्यार्थी, आणि विद्यार्थ्यांशी ते संवाद साधायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे, आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणसाने कसं पुढे गेलं पाहिजे याचं एक छान उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. आणि म्हणून आपण भारत सरकार महाराष्ट्र शासनातर्फे गेली 3-4 वर्ष आपण हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत, आणि प्राचार्यांचे याच्यासाठी संपूर्ण सहकार्य असते. म्हणून मी आमच्या मराठी विभागाच्या संपूर्ण टीम तर्फे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर, आपल्या आर्ट्स कला विभागाच्या उपप्राचार्या अमृता ओक मॅडम, सायन्सचे डॉक्टर चौधरी सर, कॉमर्सचे डॉक्टर अशोक कांबळे सर, या सर्व उपप्राचार्यांचेही मनापासून आभार मानते. आणि सर्व सहभागी विद्यार्थी म्हणजे आज जवळजवळ 12वी पासून तर MA पर्यंतचे विद्यार्थी आज या कार्यक्रमात सहभागी आहे, आणि हा कार्यक्रम आपण छान पद्धतीने ऐकणार आहोत, पाहणार आहोत, याचं सगळं श्रेय सुद्धा आमच्या टीम मध्ये रासकर सर आणि वैजंती मॅडम जाधव या ज्या आहेत यांना जात आहे, कारण यांनी मिळून ह्या सगळा जो उपक्रम राबवलेला आहे. आणि मराठी विभाग प्रमुख मी आपल्या सर्वांचे पुन्हा आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि पुढील सूत्र डॉक्टर वैजंती मॅडम यांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद मॅडम. आजचा हा जो वाचन प्रेरणा दिन आहे हा आपण ऑनलाईन माध्यमातून साजरा करत आहोत. आमच्या महाविद्यालयातील नेरलेकर सर, बनसोडे सर आता जॉईन झालेले दिसत आहेत. सरांचं मनपूर्वक स्वागत मराठी विभागातर्फे. आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध पद्धतीने सादरीकरण जे होणार आहे त्या सादरीकरणाला आता सुरुवात करणार आहोत. ऋतुजा चिंचपुरे MA भाग 1-2 ची विद्यार्थिनी आहे, स्वरचित कविता सादर करत आहे ऋतुजा चिंचपुरे. हॅलो, बोल ऋतुजा. आवाज येतोय मॅम? हो हो. एकच मिनिट. नमस्कार, मी ऋतुजा चिंचपुरे MA भाग 2 या वर्गात शिकत आहे. वाचन दिन या वाचन प्रेरणा दिन या दिनाच्या निमित्ताने मी आज आपल्या महाविद्यालयात महाविद्यालयातील या कार्यक्रमात स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे शमशेर.
तलवार, तलवारला या समानार्थी शब्द समशेर म्हणतो, खडक म्हणतो, तर समशेर हा शब्द मला खूप आवडला म्हणून मी त्याच्यावर एक कविता केली की बाबा ही तलवार ही आजकाल कुठे असते किंवा काय करतेय किंवा कुठल्या परिस्थितीत आढळते याचाच एक मी माझ्या कवितेत एक मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझे मी सुरू करते. त्या दिवशी माझ्यासमोर येऊन समशेर रडत होती, त्या दिवशी माझ्यासमोर येऊन समशेर रडत होती, अंगावर माखलेले खायचे रंग अश्रूंनी ती धुवत होती. भूतकाळाच्या पडद्यावरती मनसाखे धावत राहिले, भूतकाळाच्या पडद्यावरती मनसाखे धावत राहिले, चाफ्यांच्या सुगंधापरी काही क्षण दरवळत राहिले. तिच्यापासून थोड्याशा अंतरावर निर्जीव अवस्थेत स्तब्ध, तिच्यापासून थोड्याशा अंतरावर निर्जीव अवस्थेत स्तब्ध महाराज सगळं पाहत होते. चमकणाऱ्या कागदांच्या पावसात, चमकणाऱ्या कागदांच्या पावसात जणू सांत्वन तिचे करत होते. भिंतीवरती ढालीचा साच्यात, भिंतीवरती ढालीचा साच्यात अडकून शोभेसाठी उरली होती. आतल्या आत गोठलेली धार मेण्याला पण जाणवत होती. आठवत होते तिला सारे, आठवत होते तिला सारे वीर योद्ध्यांची शान जी होती. अत्याचारांच्या नजरेतून आता समशेर सुद्धा सुटली नव्हती, समशेर सुद्धा सुटली नव्हते. धन्यवाद. थँक्यू ऋतुजा. यानंतर एमए भाग 2 ची विद्यार्थिनी कविता आणि आमची कविता कविता सादर करते. कविता पर्यंत आवाज पोहोचत नाहीये. हॅलो, हाँ, कविता सादर. नमस्कार. माझं नाव कविता अशोक देवकर. मी तुम्हाला अब्दुल कलाम यांची लिहिलेली एक कविता तुम्हाला सादर करत आहे. आहे सीमाचा डिफेन्सर, आहे सीमाचा डिफेन्सर, तू माझ्या देशात महान पुत्र आहेस, तू माझ्या देशात महान पुत्र आहेस. जेव्हा आपण सर्व झोपलो असतो, आपण अद्याप आपल्या कार्यवाहीवर अवलंबून आहे. वारामय हवामान किंवा हिमवर्षाव दिवस किंवा सूर्यप्रकाशाच्या वेगाने धावणारे किरण, आपण सर्व जागृत आहोत. योगी म्हणून एकमेव विस्तार करत आहोत. उंचीवर चढत किंवा खोऱ्याकडे वळणे, उंचीवर चढत किंवा खोऱ्याकडे वळणे, वाळवंटाचे रक्षण करणे किंवा दलदलांचे रक्षण करणे, समुद्रात रक्षण करणे आणि हवेचे संरक्षण करून आपल्या युवकांचे पंतप्रधान राष्ट्रांना दिला. माझ्या जमिनीचा वाऱ्याचा जोत तुमच्या पराक्रमाला कंपित करतो. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देव तुम्हाला सर्व आशीर्वाद देव. एपीजे अब्दुल कलाम यांची ही छोटीशी कविता मी तुम्हाला सादर केली. धन्यवाद. थँक्यू कविता. यानंतर सादरीकरण कोण करणार आहे? रजनी तांबे मॅडम, आपण सादरीकरण करता का? आवाज येतोय मॅडम? आवाज येतोय मॅडम आपला. बर, मी मिसेस रजनी तांबे एम ए पार्ट 1 साठी मी एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे आणि आजच्या दिवशी डॉक्टर अब्दुल कलाम जे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती होते आणि खरोखरच 2020 आणि 21 या काळामध्ये आपला देश महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणारे आणि विद्यार्थ्यांना अपरिमित आवडणारे असे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या या वाचन प्रेरणा दिनी मी विजय स्तंभ वि स खांडेकर यांची एक लघुकथा वाचून दाखवते. सुरू करते मी. विजयी राजा
सैन्यासह नगरात शिरला. अनाथ बालके, विधवा स्त्रिया, लोळे पांगळे पुरुष या सर्वांना तो सांगत सुटला, या माझ्या जवळ या, मी शांतीचा उपासक आहे. या माझ्या जवळ या, मी शांतीचा उपासक आहे. पण कुणीही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार होईना. राजाला फार वाईट वाटले. नगरामध्ये एक मोठा स्तंभ उभारून त्यावर आपला संदेश कोरण्याचा त्यांनी निश्चय केला. एक प्रचंड स्तंभ तयार झाला. एखाद्या योगिनीप्रमाणे दिसणारी शांती देवतेची आकृती त्याच्यावर कोरण्यात आली. त्या देवतेच्या डोळ्यात आईचे वात्सल्य होते, गळ्यात फुलांच्या माळा होत्या, ओठांवर उषेचे स्मित होते, हातात मेघांचे कुंभ होते. तो स्तंभ सर्वांना दिसावा म्हणून नगराच्या मध्यभागी उभा करण्याचे ठरले. त्याच्याकरता एक जागा खणण्यात येऊ लागली. ती खणता खणता अनेक फुटके तुटके दगड सापडू लागले. त्या दगडांवर चित्रविचित्र आकृती कोरलेल्या होत्या. त्या आकृतीचा अर्थ कुणालाच कळेना. सारे दगड बाहेर काढून दूर दूर एका पर्वतावर राहणाऱ्या श्रेष्ठ संशोधकाकडे पाठवण्यात आले. राजाने तयार करविलेला स्तंभ नगराच्या मध्यभागी मोठ्या थाटामाटात उभारण्यात आला. प्रत्येक नागरिक जाता येता त्या स्तंभापाशी थांबले, शांती देवतेला वंदन करी आणि मी शांतीचा उपासक आहे हे त्याच्यावर कोरलेले शब्द उच्चारित पुढे चालू लागले. राजा कृतकृत्य झाला. संशोधकाला त्या दगडावरील आकृत्यांचा अर्थ लागला की नाही हे पाहण्याकरता एके दिवशी राजा त्या दूरच्या पर्वतावर गेला. संशोधक आनंदाने नाचत त्याला म्हणाला, महाराज हे दगड साधे नाहीत, त्या सर्वांवर मिळून एक आकृती कोरलेली आहे. आकृतीच्या डोळ्यात आईचे वात्सल्य आहे, गळ्यात फुलांच्या माळा आहेत, ओठांवर उषेचे स्मित आहे, हातात मेघांचे कुंभ आहे. मी शांतीचा उपासक आहे असे शब्द त्या आकृतीखाली कोरले आहे. हे सारे दगड जुळवून ती मूर्ती आपण तयार करावी आणि नगर देवता म्हणून तिची स्थापना करावी अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. फार फार प्राचीन शिल्प आहे हे. या शिल्पातली कला सुद्धा किती सुंदर आहे. राजा मात्र काहीच न बोलता खाली मान घालून का निघून गेला हे त्या संशोधकाला मात्र काही केल्या कळेना. धन्यवाद. थँक्यू मॅडम, खूपच छान. यानंतर समीर गायकवाड सर आपली कविता सादर करणार आहेत. हॅलो, बोला सर. हा, आवाज येतोय मॅडम माझा? हो सर, येतो. ओके, माझं नाव समीर गायकवाड आणि एम ए पार्ट 1 साठी मी एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे. आणि सगळ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आजच्या सुंदर अशा दिवसाच्या. आणि हा जे हा सुंदर असा जो उपक्रम आहे याबद्दल मी आभार मानतो. आणि एक गझल मी माझी सादर करतो. आणि त्यापूर्वी एक मतला एक शेर सादर करत आहे. आगीत आठवांच्या जळण्यात अर्थ नाही, आगीत आठवांच्या जळण्यात अर्थ नाही, डोळ्यात आसवांना भरण्यात अर्थ नाही, आगीत आठवांच्या जळण्यात अर्थ नाही, डोळ्यात आसवांना भरण्यात अर्थ नाही, हृदयात खोल माझ्या जखमा अजून ओल्या, हृदयात खोल माझ्या जखमा अजून ओल्या, दिसणार ना तुला त्या बघण्यात अर्थ नाही, आगीत आठवांच्या जळण्यात अर्थ नाही. आणि अजून एक मतला आणि अजून एक शेर मी घेतो आणि त्यानंतर मग माझी गझल सादर करतो. कायद्याने तू जरी सज्ञान आहे, कायद्याने तू जरी सज्ञान आहे, अनुभवांसाठी पुढे भवरान आहे, कायद्याने तू जरी सज्ञान आहे. आणि पुढचा शेर आहे की सावरोनी घे जरा पदरास आता, सावरोनी घे जरा पदरास आता, वाहतो वारा किती बेभान आहे,
काय द्याने तू जरी सज्ञान आहे. मी गजल सादर करतो. जगाने उंबरा माझा, जगाने उंबरा माझा कधीचा टाळला आहे. जगाने उंबरा माझा कधीचा टाळला आहे, तरी का बोल कोणाला कधी मी लावला आहे. जगाने उंबरा माझा कधीचा टाळला आहे, जगाने उंबरा माझा कधीचा टाळला आहे, तरी का बोल कोणाला कधी मी लावला आहे. असे मी वाटले पत्ते असा कंगालही झालो, असे मी वाटले पत्ते, असे मी वाटले पत्ते असा कंगालही झालो. कुठे का हातचा एक्का अजूनही राखला आहे, तरी का बोल कोणाला कधी मी लाभला आहे. कधी ना काढतो मूर्छा, पुढचा शेर आहे की कधी ना काढतो मूर्छा कधी ना भांडतो आम्ही. कधी ना काढतो मूर्छा कधी ना भांडतो आम्ही, कळेना शाप मौनाचा, कळेना शाप मौनाचा कसा हा लाभला आहे. कळेना शाप मौनाचा कसा हा लाभला आहे, तरी का बोल कोणाला कधी मी लाभला आहे. आणि शेवटचं शेर आहे, इथे होती कधी काळी, इथे होती कधी काळी सुगंधी बाग पुष्पांची. इथे होती कधी काळी सुगंधी बाग पुष्पांची, रया होती तिला जाने, रया होती तिला जाने झरा तो आटला आहे. इथे होती कधी काळी सुगंधी बाग पुष्पांची, रया होती तिला जाने झरा तो आटला आहे. जगाने उंबरा माझा कधीचा टाळला आहे, जगाने उंबरा कधीचा टाळला आहे, तरी का बोल कोणाला कधी मी लाभला आहे. तरी का बोल कोणाला कधी मी लाभला आहे. धन्यवाद. खूपच छान, धन्यवाद समीर सर. यानंतर या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं की एम ए भाग एक साठी आमची जी एंट्रन्स झाली त्याच्यात साधारणतः 30 ते 32 विद्यार्थ्यांनी ही एंट्रन्स दिली आणि प्रवेश घेतला. यातले बरेचसे विद्यार्थी म्हणू ज्यांना आपण त्या या कार्यक्रमामध्ये आहेत, या सर्वांचं परत एकदा मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करते. यामध्ये आता पूजा गोतरणे मॅडम कथा सादर करणार आहेत. पूजा गोतरणे. नमस्कार, मी सौ पूजा गोतारणे. एम ए एंट्रन्स फर्स्ट इयरची एक्झाम दिली आहे आणि आज मी आपल्यासमोर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सुधा मूर्ती यांच्या आजीच्या पोतडीतील गोष्टी मधील दृष्टी तशी सृष्टी ही कथा वाचू इच्छिते. अशीच एक आळसावलेली दुपार होती. ऊन पडलेलं होतं पण अचानक आभाळात ढग जमा झाले आणि पावसाच्या सरी आल्या. शरणनं दुपारी जेवताना कमीत कमी 15 पुऱ्या खाल्ल्या होत्या आणि तो भरल्या पोटी झोपून गेला होता. झोपेतून जागा झाल्यावर त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसलं. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि पावसाची भुरभुर चालू झाली होती. शरण धावत आजीच्या घरी आला आणि आपल्या मित्रमंडळींना हाका मारू लागला. सुमा आणि कृष्णा बागेत खेळत होते. रघु आणि दिव्या पुस्तक वाचत होते. आनंद झोपला होता पण शरणचा उत्साह काही वेगळाच होता. त्यानं प्रत्येकाला नावानं हाक मारत बोलावून घेतलं. आजी, आजोबा, सुमा, कृष्णा, रघु, आनंद, दिव्या, लवकर बाहेर या, हे बघा सगळे घाई घाईनं काय झालं ते बघायला बाहेर आले. मुलांनी आश्चर्यानं थक्क होऊन त्या इंद्रधनुष्याकडे पाहिलं. नेहमी शहरात राहत असलेल्या त्या मुलांना एक रकमी इतकं मोठं पसरलेलं आभाळ सुद्धा कधी पाहिलेलं नव्हतं. इथे आभाळ पाहताना आडकाठी यायला उंच उंच इमारतीच नव्हत्या. आजी आजोबांना मात्र त्या गोष्टीची काहीच नवलाई नव्हती. ते दोघं पुन्हा आपल्या कामाला निघून गेले. त्या संध्याकाळी दूध पिता पिता मुलांच्या दुपारी पाहिलेल्या इंद्रधनुष्याची चर्चा झाली. इंद्रधनुष्यातले ते जे रंग असतात ना त्यांना आम्ही ताना पिही नी पाजा म्हणतो, रघु म्हणाला. पण तुम्हाला माहितीये का, इंग्रजीत त्याला रेनबो आणि संस्कृत मध्ये इंद्रधनुष्यच म्हणतात. कन्नड मध्ये त्याला कामन बिल्लू म्हणतात, म्हणजे कामदेव नावाच्या देवाचं धनुष्य, शरणची आई म्हणाली.
जुन्या काळी जर ऊन आणि पाऊस कधी एकत्र आले तर आम्ही म्हणायचो कोल्ह्याचं लग्न लागणार आहे, आणि आपल्याला जर इथे पोहोचायचं असेल तर इंद्रधनुष्याच्या पुलावरून जावं लागेल, आजी म्हणाली. सरते शेवटी या सगळ्याचा अर्थ एकच, सूर्याचे किरण पावसाच्या थेंबात शिरले की सूर्यप्रकाशात समाविष्ट झाले असलेले सातही रंग दिसू लागतात. आपण एखाद्या गोष्टीकडे ज्या दृष्टीने बघतो तशी ती गोष्ट आपल्याला दिसते. आजीने होकार दिला आणि आपण एखाद्या दृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तीच गोष्ट आपल्याला वेगळीच दिसू लागते. आज मी तुम्हाला यावरच आधारलेली एक गोष्ट सांगणार आहे. लगेचच सगळ्यांच्या नजरा आजीकडे वळाल्या आणि कथा सुरू झाली. एका भल्या मोठ्या नदीच्या काठी चिप्पूर नामक एक छोटस खेडं बसलेलं होतं. एक वर्षी पावसाळ्यात त्या गावी इतका प्रचंड पाऊस झाला की नदीला पूर आला. नदीचं पात्र पाण्यानं दुथडी भरून वाहू लागलं. मोठमोठ्या लाटा नदीच्या दोन्ही काठांवर आदळून फुटू लागल्या. मोठमोठे वृक्ष उन्मळून नदीच्या पात्रात पडले आणि वाहू लागले. घरदार पुरात वाहून गेली. गावकरी हवालदिल झाले. ते ईश्वराची करुणा भाकू लागले. कसंही करून या पावसाला थांबव बाबा, असे ते ईश्वराच्या विनवण्या करू लागले. अखेर काही दिवसांनंतर पाऊस ओसरला. लोक एक एक करीत धैर्य धरून बाहेर पडू लागले. आभाळही निवळलं. त्या गावात राहणारा एक मुलगा राजू हाही घराबाहेर पडून नदीच्या काठाकाठानं चालायला लागला. तिथे चालताना एक चमत्कारिक दृश्य त्याच्या नजरेस पडलं. त्याचा खरं तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यानं जोर जोरात डोळे चोळले. कुठून कसा कोण जाणे, पण नदीच्या काठावर एक प्रचंड मोठा खडक आला होता. इतकंच नव्हे तर त्याचा आकार हुबेहूब गणपती सारखा होता. त्याला चोंड सुद्धा होती. राजून ताबडतोब त्या गणेशाच्या मूर्तीसमोर लोटांगण घातलं. गणपती बाप्पानं आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकली. त्यानं पाऊस थांबवला. इतकंच नव्हे तर तो स्वतः आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे, असं ज्याला त्याला राजू सांगत सुटला. तो गावातून पळत सुटला. त्याला कधी एकदा ही बातमी लोकांना सांगतो असं झालं होतं. जरा वेळानं चेतन नदीकाठी आला. तो एक शिल्पकार होता. तोही गेले कित्येक दिवस पाऊस थांबण्याची वाट पाहत होता. आता एकदाच घराबाहेर पडायला मिळालं म्हणून तो खुश झाला. अचानक त्याला काठावरचा तो खडक दिसला. त्याचा रंग अगदी त्याला हवा तसाच होता. तो बरीच वर्ष नदीच्या पात्रात असणार. पाण्यानं घासून तो बऱ्यापैकी गुळगुळीत झाला होता. त्यानं मनात एक संपूर्ण देखावा कोरण्याचा बेत केला. त्यासाठी त्याला अगदी हवा होता तसाच हा खडक होता. तो जवळजवळ उड्या मारतच घरी पोहोचला. छिन्नी हातोडी व शिल्पकलेची इतर सामग्री घेऊन परत दगडापाशी जाण्याचा त्याचा बेत होता. तो कोपऱ्यावरून वळला असेल नसेल तोच एक व्यापारी घोड्यावरून तिथे येऊन पोहोचला. घोड्याला तहान लागली होती. त्याला नदीचं पाणी पाजण्यासाठी व्यापारी घोड्यावरून खाली उतरला. त्याच्या नजरेला सुद्धा तो खडक दिसला. वा, किती भला मोठा दगड आहे हा, तो म्हणाला, आणि किती छान गुळगुळीत सपाट आहे. यावर बसून जरा वेळ विश्रांती घ्यावी, असं म्हणून तो त्यावर बसला. त्याच्यासोबत त्याचे आणखी काही मित्रही प्रवासाला निघालेले होते. ते जरा मागे पडले होते. त्यांनाही बोलावून घ्यावं, त्यांनाही या दगडावर बसून विश्रांती घ्यायला नक्कीच आवडेल, या विचाराने तो आपल्या मित्रांना शोधायला गेला. इतक्यात अजित नावाचा एक सैनिक घोड्यावरून आला. त्यानं नदीच्या पात्रापाशी आपल्या घोड्याला सोडलं. पाण्यात उतरून हातपाय तोंड धुतले. इतक्यात तो भला मोठा दगड त्याच्या दृष्टीस पडला. तो म्हणाला, हा इतका मोठा दगड वाटेत कसा काय पडला? मी जरा माणसांना बोलवून हा बाजूला काढून घेतो. रस्त्यात असे अडथळे आले की सेनेला वाटचाल करणं कठीण होऊन बसतं. मी ताबडतोब माझ्या सेनापतीला बोलावून आणतो, असं म्हणून तो जवळच्या छावणीकडे निघाला. त्यानंतर जरा वेळानं गावातला धोबी बोलू नदीवर कपडे धुण्यासाठी आला. त्याच्या पाठीवर कपड्यांचं भलं मोठं गाठोडं होतं. बघतो तर काय, त्याच्या आवडीच्या धुण्याच्या जागी खूप मोठा घोळका जमा झाला होता. त्या सर्वांचं भांडण झुंपलं होतं. भांडणाचा विषय होता एक दगड. त्या घोळक्यातून वाट काढत पुढे होऊन भोलू मोठ्यानं ओरडला, तुमच्या सगळ्यांचं हे काय चाललंय? त्यावर राजू म्हणाला, हा दगड नसून गणपती आहे, मी याची पूजा करणार. तोच चेतन म्हणाला, अजिबात नाही, या दगडात मी सुंदर देखावा कोरणार. त्यावर व्यापारी म्हणाला, मुळीच नाही, मी आणि माझे मित्र या दगडावर बसून विश्रांती घेणार आणि आत्ता सगळे येतीलच. एवढ्यात अजित आपल्या सैनिकांना घेऊन आला आणि तो रस्त्यात पडलेला तो दगड हटवून दूर करण्याच्या सूचना देऊ लागला. आता मात्र भोलूला हसू आवरेना. तो म्हणाला, अरे हा दगड गेली कित्येक वर्ष असाच या जागी आहे. आधी याचा अर्धा भाग चिखलात रुतला होता.
आता नुकत्या झालेल्या पावसानंतर तो चिखल वाहून गेला आणि त्यामुळे हा संपूर्ण दगड तुम्हाला दिसतो आहे. आपल्या चित्पूर गावाचे सगळे धोबी गेली अनेक वर्ष कपडे धुण्यासाठी याच दगडाचा वापर करत आहोत. इथे चमत्कार वगैरे काहीही घडलेला नाही. आता तुम्ही सर्वजण इथून चालू लागा, आम्हाला खूप काम आहे. असं म्हणून बोलून आपल्या जवळचं कापडाचं गाठोडं उघडलं आणि तो कपडे निवडून वेगवेगळे करू लागला. आता बाकीचे लोक काय करणार ते पण कुरकूर न करता आपल्या कामाला निघून गेले. धन्यवाद. खूपच छान, थँक्यू. यानंतर आमची FYBA ची विद्यार्थिनी अफशा कविता सादर करत आहे. अफशा आवाज येतो? अरुण गावडे, अरुण गावडे आहे का? हो मॅम आहे. अफशा एक मिनिट. ओके, तू आली आहेस का? हा अफशा, आधीच अफशाचं सादरीकरण होईल, त्याच्यानंतर मग अरुण गावडेचं सादरीकरण होईल. सॉरी मॅम, ते रेंज प्रॉब्लेम मुळे मी कट झाले होते, म्हणजे लेट झाले होते. हा असू दे. माझ्या या कवितेत आजच्या या स्पर्धात्मक युगातील शिक्षण पद्धतीत नाहीसे झालेले जे विद्यार्थी आणि पुस्तकांचे संवाद, गुरु शिष्यांचं नातं, शिक्षेचं आणि शिस्तीचं नातं, आणि अर्थातच हे जाणून देण्याचा प्रयत्न केला आहे की शिक्षणाच्या मार्गातून उंच भरारी घ्या, पण पंख माणुसकीचे असू द्या. तर मी कवितेला सुरुवात करते. कवितेचे नाव आहे शाळा. शाळा एक ज्ञान मंदिर. शाळा एक ज्ञान मंदिर हॉवी पुस्तकांची दोस्ती. शाळा एक ज्ञान मंदिर हॉवी पुस्तकांची दोस्ती. इथे रुजावित जीवन मूल्य. इथे रुजावित जीवन मूल्य नको परीक्षेची धास्ती. इथल्या ज्ञानाचा अर्थ यावा. इथल्या ज्ञानाचा अर्थ यावा. नकोच घोकम पट्टी माणूस घडावा देशासाठी. नकोच अव्वल पोटी. आई सम गुरु असावा. आई सम गुरु असावा. नको हुकुमशाही शिक्षेतूनही वात्सल्य झरावे. नको दडपशाही. या शाळेतून पाखर उडावित. या शाळेतून पाखर उडावित. घेऊन आभाळ भर शक्ती माणुसकीचे पंख असावेत. गुरुजनांवर भक्ती माणुसकीचे पंख असावेत. गुरुजनांवर भक्ती. धन्यवाद. धन्यवाद. अरुण गावडे. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतो मॅडम? हो हो. माझं नाव अरुण गावडे. मी SYBA ला शिकतो आता मॉडर्न कॉलेजमध्ये. आजच्या दिवशी इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या आदरणीय मित्र मैत्रिणींना नमस्कार. नट नावाची कविता आहे, कवी कुसुमाग्रजांची ही कविता आहे. ती कविता मी आता सादर करतोय. कवितेच्या पूर्वी मी थोडस सांगतोय की शेवटचं वाक्य त्या नटाचं झालं आणि टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला. नाटक आता संपलं, बाहेर प्रेक्षागृह रिकाम होत आहे, पण नट अजून तिथेच उभा आहे. अतिशय रंगलेला आहे आजचा प्रयोग. नट त्याच्याच नजरेतून पुन्हा एकवार रिकाम्या थरथरून उठलेल्या प्रेक्षकासमोर उभा राहून अनुभवत आहे. म्हणजे तो त्याचा प्रयोग संपला आणि तो तिथे उभा राहून त्या रिकाम्या प्रेक्षागृहाला बघून कविता ही त्याच्या मनात काही प्रश्न पडत आहेत. आता तो नट म्हणतोय, तर हे कवी म्हणतायत की नांदी नंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी नंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यावर प्रणयाची तयारी करीत मी उभाय रंगमंचावर एकटा. समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण एकामा. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशित कापसासारखे तरंगत आहेत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हाताना बिलगून बसले आहेत.
माझे काही अविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रित्यापणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाही, नाटक नव्हे, 3 तासांचे एक अर्करूप अस्तित्व संपले आहे. पण संपले आहे ते इथे फक्त माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेले आहेत आणि मी एक होतो तो अंशाने हजारांच्या जीवनात. कदाचित कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे. कुसुमाग्रज, धन्यवाद. धन्यवाद अरुण. यानंतर FYBA ची आमची आमचा FYBA चा विद्यार्थी सुनील वानखेडे आपली कविता सादर करतोय. सुनील नमस्कार, आवाज येते? हो, येतोय. देवग्रंथाप्रमाणे आपल्या घरामध्ये एक वाचनालय ग्रंथ असावं असं म्हणणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशा महान मानवाला प्रणाम करतो आणि तुम्हा सर्वांना वाचन दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी सुनील वानखेडे. APJ अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ तर होतेच, परंतु त्यांनी राजकारणात देखील स्वतःला आजमावलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा डाग, भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर लागू दिला नाही. अशाच्या भ्रष्टाचारावर मी एक कविता आज सादर करणार आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तसेच संयोजक, गेले कित्येक तरी दिवस भ्रष्टाचार हा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ही कविता मी दुसरी तिसरी या वर्गात असताना ऐकली होती. सांगायचं तात्पर्य हेच की एवढे वर्ष उलटून देखील भ्रष्टाचारावरती अजून देखील अंकुश हा काही लागलेला दिसत नाही, तर त्यावरच ही कविता परखडपणे भाष्य करते. तर मी आता कविता सुरू करतो. कवितेचं नाव आहे हतबल झाला इथे कायदा. हतबल झाला इथे कायदा, किडली ही दुनिया सारी. हतबल झाला इथे कायदा, किडली ही दुनिया सारी. सारी वेशीला टांगून लाज, कित माजलेत भ्रष्टाचारी. सारी वेशीला टांगून लाज, कित माजलेत भ्रष्टाचारी. पूर्वी कधी तरी जे पाप, पूर्वी कधीतरी जे पाप होई चुकून अंधारात, आता बघती ना दिन रात, आला पापाला भारी होत. कसा यालाच गाय धार्जिनी, अरे कसा यालाच गाय धार्जिनी, अन त्याचाच शिरते दारी. सारे वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. नको कष्ट नको अभ्यास. आता इथे वडील स्वतः त्याच्या छोट्या मुलाला बाळाला काय म्हणतायत बघा. भ्रष्टाचार आपल्या घरापासूनच कसा सुरू होतो हे या कडव्यात नमूद केले आहे. नको कष्ट नको अभ्यास, नको कष्ट नको अभ्यास, मे वाळ कडू बाळास, अरे कॉपी करू न हो रे पास, आहे वशीला पुला खास. मेरट बेरट झुट हे सगळे, अरे मेरट बेरट झुट हे सगळे, आणि पैसाच किम्या सारी. सारे वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. त्यानंतर नेत्यांच्या संदर्भात हे कडवं. नेते भलतेच हे निरभीड, नेते भलतेच हे निरभीड, भर चौकात करती दंगे, किते कानी पाहिले यांस, बाई आणि बाटली संगे. दोषी ठरवू कुणास आता, दोषी ठरवू कुणास आता, जनता की हा पुढारी. सारे वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. आणि शेवटी, देश आपला कोण तारेल, राम राज कोण आणेल, ज्याचा त्याचा हात रंगेल, असं कुटवर हे चालेल. देश आपला कोण तारेल, राम राज कोण आणेल, तळमळ माझी नेऊ नका हो, तळमळ माझी नेऊ नका हो, अशीच हसण्या वारी. सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. पुन्हा एकदा सर्वांना वाचन दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खूपच छान सुनील. यानंतर आमची FYBA ची विद्यार्थिनी ऐश्वर्या शास्त्री कविता सादर करते. नमस्कार, माझा आवाज येतोय?
माझा आवाज येतोय? येतोय येतोय. ओके. मी एक सर अब्दुल कलाम यांच्यावर सुप्रिया नार्वेकरांनी मांडलेली एक सुंदर कविता सादर करते. भारतभूमी सांगून जाते कलाम सरांची गाथा, सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माता. कुटुंब गरीब, परिस्थिती बिकट, आत्मविश्वासाने दूर केली अडचणींची वाट. सकारात्मकतेचे बीज रोवणी घातले त्यास कार्यक्षमतेचे पाणी. सर्वांस स्वकर्तृत्वाने वरी दिसता साधी राहणे. अभिमान वाटे साऱ्यांना असे भारताचे हे सुपुत्र. भारत महासत्ता होणारच यांनीच रेखिले सुंदर चित्र. भारत महासत्ता होणारच यांनीच रेखिले सुंदर चित्र. भारताच्या मनात तुऱ्यात रत्न जरी अनेक, तरीही कलाम सरांसारखे अनमोल रत्न मात्र एकच. अशा या अग्निपंखाला आमचा अखेरचा सलाम. सदैव आमच्या मनात असतील आमचे लाडके सर अब्दुल कलाम. आमचे सर लाडके अब्दुल कलाम. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. यानंतर आमचे एम ए भाग दोन चे विद्यार्थी राजेश रिठे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आवाज येत नाहीये रिठे सर, आपला माईक अनम्यूट करा, आपला आवाज येत नाहीये. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, माझा नंबर असेल आपल्याकडे, ज्यांना कुणाला सादरीकरण करायचे आणि अजून नावं नाही दिलेली त्यांनी मला व्हॉट्सअप नावं करावीत, म्हणजे मला इथे सांगणं सोपं जाईल. रिठे सर आपला माईक अनम्यूट करा, म्यूट आहे तो, ऐकू येत नाही, अनम्यूट करा. धनश्री मोरे आहे का? धनश्री मोरे. यस मॅम. सादरीकरण करायचं आहे ना आपल्याला? हो मॅम. हा, तोपर्यंत धनश्री मोरे सादरीकरण करेल रिठे सरांचं माईक सुरू होईपर्यंत. नमस्कार, मी धनश्री मोरे कविता सादर करते खंत मराठी भाषेची. एक होत गाव, महाराष्ट्र त्याचं नाव. गाव खूप छान होत, लोक खूप चांगले होते आणि मराठी भाषा बोलत होते. गुण्या गोविंदानं नांदत होते, त्यांचं मन खूप घट्ट होतं, वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे, आल्या गेल्याचा सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल करायचे. महाराष्ट्रात होता एक भाग, मुंबई त्याचं नाव. महाराष्ट्रात होता एक भाग, मुंबई त्याचं नाव. मुंबई सुद्धा छान होती, महाराष्ट्राची शान होती, सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते. अतिथी देवोभव, अतिथी देवोभव या युक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांच आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती, मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली, दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्च शिक्षित होतील, सर्वांचाच अगदीच महाराष्ट्राचाही विकास होईल. म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही कंटाळली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली. आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना आणि मराठी कोणीच बोलेना, बोलीभाषाही बदलली. सगळ्यांचा नुसता कायापालट झाला, शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला. अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आई बरोबर, माफ करा, आपल्या मम्मी बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला. त्याने ते उघडलं. पुस्तक शहरलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं चला निदान आज तरी कोणी आपल्याला वाचेल. इतक्यात त्या मुलानं त्याच्या भाषेत विचारलं, मम्मी कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गाई? मम्मी खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरत होती. पुस्तक परत जागे ठेवत म्हणाली, अरे खूप वर्षपूर्वी तुझ्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती, आता नाही कोणी ती बोलत. पुस्तक परत कोमेजलं, पानं आकरसली,
पानापानातून अश्रू टिपकले, पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं, कारण आता मराठीसाठी दुःखी होणार काहीच कोणाचं उरलं नव्हतं. ला भले अम्मास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धन्यवाद. धन्यवाद, खूप छान. यानंतर राजेश रिठे यांना विनंती आहे, आपली कविता त्यांनी सादर करायची आहे. येतो मॅडम माझा आवाज? हो येतोय. सर्वांना नमस्कार. आज भारतरत्न कैलासवासी एपीजे अब्दुल कलाम सर यांचा जन्मदिवस, त्या प्रीत्यर्थ सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शासनामार्फत वाचन प्रेरणा दिन हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे, त्यामुळे एम ए मराठीचा एक विद्यार्थी म्हणून शिक्षकगणांच्या मार्गदर्शनामुळे जे काही लिहायला जमतंय ते या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अचानक निरोप आल्यामुळे आता हाताला जे लागलंय व्हॉट्सअपवरती ते वाचून दाखवतो. प्रवासात सुचलेले कवितेचं नाव आहे मन. आज वाटले करूया वेगळे फन, आज वाटले करूया वेगळे फन, म्हटलं चला वाचूया स्वतःचेच मन. प्रश्न पडला आठवावा नेमका कोणता क्षण, प्रश्न पडला आठवावा नेमका कोणता क्षण, कारण आजवर भेटले हजारो जण. काहींनी दिला आनंद तर काहींनी मनावर प्रण, त्याच दिवशी केला एक प्रण, त्याच दिवशी केला एक प्रण, समाधानाने जगायचा हरेक क्षण. त्यानंतर सर्व क्षेत्रात ठरू लागलो मी नंबर वन, त्यानंतर सर्व क्षेत्रात ठरू लागलो मी नंबर वन. मिळवला मान सन्मान आणि धन, खूप मिळवला मान सन्मान आणि धन, साजरे केले सर्वांसमोर सर्वांसोबत आनंदाचे क्षण, साजरे केले सर्वांसोबत आनंदाचे क्षण, बघता बघता कळलेच नाही कधी संपत आले जीवन, बघता बघता कळलेच नाही कधी संपत आले जीवन. आज वाटले पुन्हा करूया वेगळे मन, आज वाटले पुन्हा करूया वेगळे फन, म्हटलं चला वाचूया स्वतःचेच मन. काय आश्चर्य, काय आश्चर्य ऐकून हे भावुक झाले माझे मन, काय आश्चर्य ऐकून हे भाविक भावुक झाले माझे मन. म्हणाले मला, म्हणाले मला हा तुझा निर्णय म्हणजे खरा आनंदाचा क्षण, म्हणाले मला हा तुझा निर्णय म्हणजे खरा आनंदाचा क्षण. आता खऱ्या अर्थाने आनंदी होईल तुझे उर्वरित जीवन, आता खऱ्या अर्थाने आनंदित होईल तुझे उर्वरित धन. आज वाटले करूया वेगळे फन, म्हटलं चला वाचूया स्वतःचेच मन. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर एस वाय बी एस सी ची विद्यार्थिनी सुकन्या आरू सादरीकरण करेल. हॅलो. हा बोल मॅडम, माझा आवाज येतोय? हो येतो. नमस्कार, मी सुकन्या आरू. आज 15 ऑक्टोबर भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. आपल्या मनाशी ठरवलेल्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आणि एकाग्र व्हावं लागेल, असे सांगणारे डॉक्टर कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे 11वे तसेच राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे व्यक्ती होते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केले असलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत देश आज सुद्धा त्यांचं स्मरण करीत असतो. डॉक्टर अबुल पाकिर जैनअब्दली अब्दुल कलाम तथा ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये रामेश्वरम येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने त्यांनी गावातच वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करून बालपण कष्टात घालवले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा
येथे प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. मुलांशी गप्पा मारण्याचा त्यांना छंद होता. बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. पुढील 20 वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व 1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. अब्दुल कलाम हे यांनी देशातील जनतेच्या मनात स्वतःबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती. आज सुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांची पुस्तके लाखो युवकांना आयुष्यात समोर जाण्यासाठी त्या युवकांच्या मनात एक ऊर्जा आणि जिद्द निर्माण करतात. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, न हिंदू दिखता था न मुसलमान दिखता था, न हिंदू दिखता था न मुसलमान दिखता था, उसे तो बस इंसानो में इंसान दिखता था. हो गई खामोश वो आवाज सदा के लिए, हो गई खामोश वो आवाज सदा के लिए, जिसकी बातों में केवल हिंदुस्तान दिखता था, जिसकी बातों में केवल हिंदुस्तान दिखता था. मनपूर्वक धन्यवाद. खूपच छान सुकन्या. यानंतर TYBA चा विद्यार्थी खलीद रहमानी सादरीकरण करेल. खलीद रहमानी मॅम. माझं नाव खालिद रहमाने. मी एक कविता सादर करणार आहे हिंदीमध्ये. त्याचं नाव इन्साफ की डगर पे जो दिखाओ चल के. तर मी कविता सादर करतो. इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. दुनिया के रंज सहना और कुछ ना मुंह से कहना, दुनिया का रंज सहना और कुछ ना मुंह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना. रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के. अपने हो या पराए सबके लिए हो न्याय, अपने हो या पराए सबके लिए हो न्याय. देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए. रास्ते बड़े कठिन हैं चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के. इंसानियत के सर पर इज्जत का ताज रखना, इंसानियत के सर पर इज्जत का ताज रखना, तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना. इंसानियत के सर पर इज्जत का ताज रखना, तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना. जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जलकर, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के. यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. धन्यवाद मैडम. खूप छान रेमानी. यानंतर आमची एम ए भाग 2 ची विद्यार्थिनी सायली रंगदाळ कविता सादर करते आहे. सायली नमस्कार. मी तुमच्या समोर बहिणाबाई चौधरी यांची माणूस ही कविता सादर करते. माणूस माणूस मत लबी रे माणसा, माणूस माणूस मत लबी रे माणसा, तुले फार हाव तुझी हका केला आशा. माणसा माणसा तुझी नियत बेकार रे, माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्या तल जनावर, तुझ्याहून बर गोठ्या तल जनावर,
भरला डाडोर भुली सनी जातो सूद, भरला डाडोर भुली सनी जातो सूद, खाई सनी चारा गाय म्हैस देते दूध, मतलबासाठी मान माणूस डोलय, मतलबासाठी मान माणूस डोलय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, माणसा माणसा कधी होशी न माणूस, रे माणसा माणसा कधी होशी न माणूस, लोभासाठी झाला मानस साचा रे कानूस, लोभासाठी झाला मानस साचा रे कानूस, माणूस माणूस मत लबी रे माणसा, तुले फार हाव तुझी हका केला आशा। धन्यवाद। धन्यवाद सैली। यानंतर आपल्या महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर प्रेरणा उबाळे मॅडम आपली कविता सादर करणार आहेत। प्रेरणा मॅडम। नमस्कार। नमस्कार मॅडम। मी डॉक्टर प्रेरणा उबाळे हिंदी विभागाध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये काम करत आहे आणि आज या वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक सुंदरशा कविता वाचनाच्या कार्यक्रमाला येण्याची मला खूप छान संधी मिळाली। आपल्या डॉक्टर निशा भंडारे मॅडम आणि डॉक्टर वैजयंती जाधव मॅडम मराठी विभागातल्या इतर सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, त्यांना मी खूप अभिनंदन करते। आणि एक छोटीशी माझी कविता इथे मी सादर करणार आहे जिचं शीर्षक आहे जगलो आम्ही बालपण। बघा, आयुष्यामध्ये काही लोक आपल्याला असे भेटतात की ज्यामध्ये जे आपलं आपापल्या तत्वानुसार आपापल्या गरजानुसार आयुष्य जगत असतात। खूप असे लोक आपल्या आसपास असतात की जे खूप श्रीमंत नाहीत, पण ज्या वेळेला काही गरजांच्या बाबतीत आपण म्हणतो त्यावेळेला त्यांच्याकडे भौतिक सुखसोयी नसतात, पण त्या सुखसोयी नसल्या तरी आयुष्य कसं आनंदी बनवायचं हे त्यांना माहीत असतं आणि ते खूप छान पद्धतीने आयुष्य जगतात। तर अशा काही लहान मुलांची एक भावना की जी आपलं आयुष्य आपलं बालपण कसे जगले आहेत आणि ते आठवतात, पण तरी सुद्धा ज्या गोष्टी नाहीत त्यांचं कधीही दुःख न करून घेता पुढे आयुष्यात कसं छानपणे जगायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे। तर अशाच काही मुलांची भावना व्यक्त करणारी ही कविता आहे। पुन्हा एकदा मी शीर्षक सांगते, जगलो आम्ही बालपण। बालपण म्हणजे काय? बालपण म्हणजे काय? मोठेपणच कळले आम्हाला। गोट्या खेळणं, पतंग उडवणं माहीत नाही काय असतं। गोट्या खेळणं, पतंग उडवणं माहीत नाही काय असतं। रस्त्यांवर खेळत दगड माती उचलत दगडच आमचे चेंडू होत। एका हातून दुसऱ्या हाती वजनदार चेंडूनी बळ आणलं मनगटी। एका हातून दुसऱ्या हाती वजनदार चेंडूनी बळ आणलं मनगटी। अंग मोडत घाम गाळत सतत, पण नव्हतो कधी रडत। अंग मोडत घाम गाळत सतत, पण नव्हतो कधी रडत। लहान होतं माहीतच नव्हतं, लहान होतं माहीतच नव्हतं, हट्टाचं गणितच नव्हतं। मळलेले कपडे फाटलेले नेहमीच, मळलेले कपडे फाटलेले नेहमीच, नव्हती इच्छा नव्याची। स्वप्नही नव्हतं ना मोठेपणाचं। दुखरी नस मात्र एकच, दुखरी नस मात्र एकच, अक्षरांशी न भेटण्याची। बालपणीचं हे सुख भरून गेलं मात्र अनुभवांनी, बालपणीचं हे सुख भरून गेलं अनुभवांनी, अक्षरांची कमतरता मग पडली मागे। जबाबदाऱ्यांनी न्हाऊन जात, जबाबदाऱ्यांनी न्हाऊन जात, ओबडधोबड प्रौढ झालेल्या, जबाबदाऱ्यांनी न्हाऊन जात ओभड दोभड प्रौढ झालेल्या, आयुष्यात वाहून मात्र गेलो नाही, आयुष्यात वाहून मात्र गेलो नाही, फुलासारखे
जगलो आम्ही बालपण, फुलासारखे जगलो आम्ही बालपण। धन्यवाद। मला आज इथे कविता सादर करण्याची जी संधी मराठी विभागाने दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद मॅडम। अतिशय कमी वेळामध्ये मॅडम याच्यामध्ये सहभाग आपला घेतलेला आहे। मराठी विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीने आपलं परत एकदा आभार। यानंतर आमची यानंतर TYBHMची विद्यार्थिनी विद्या मरकड कविता सादर करते। विद्या मरकड। नमस्कार, मी विद्या दत्तात्रय मरकड। मी आज राष्ट्र की जय चेतना हे गीत आपल्या समोर सादर करणार आहे। राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, बंसी के बहते स्वरों का गान वंदे मातरम, झल्लरी झनकार झन के नाद वंदे मातरम, शंख के संघोष का संदेश वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम, राम के वनवास का है काव्य वंदे मातरम, द्यूर गीता ज्ञान का संगीत वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। धन्यवाद विद्या। यानंतर TYBH विद्यार्थिनी ऋतुजा सादरीकरण करते। हॅलो, हा मॅम माझा आवाज येतो? गुड मॉर्निंग, मी ऋतुजा साकोरे TYBHची विद्यार्थिनी। आज आता सगळीकडे ऑनलाईन सुरू आहे आणि अशीच मी एक ऑनलाईन शीर्षक असलेली कविता सादर करणार आहे। जी कविता माझ्या बहिणीने लिहिली आहे आणि आज ती आमच्यापासून दूर आहे म्हणून मी ही कविता आज सादर करते आहे। कवितेचं शीर्षक आहे ऑनलाईन। ऑनलाईन नाती असतात असं ऐकलं होतं कधीतरी, ऑनलाईन नाती असतात असं ऐकलं होतं कधीतरी, पण रक्ताचीच नाती ऑनलाईन होतील असं वाटलंच नव्हतं कधीतरी, पण रक्ताचीच नाती ऑनलाईन होतील असं वाटलंच नव्हतं कधीतरी। आपल्या काळजातली माणसं बोलतात, हसतात, दिसतात आणि अगदी असतातही। आपल्या काळजातील माणसं बोलतात, हसतात, दिसतात आणि अगदी असतातही, याचा आनंद आभळ एवढा तर आहेच, तरी स्पर्शाच्या जाणीवा साथ घालताच कुठेतरी, तरी स्पर्शाच्या जाणीवा साथ घालताच कुठेतरी। वडिलांच्या घामाजलेल्या मिठीचा, आईच्या स्वयंपाकाने माखलेल्या हातांचा, सरप्राईज द्यायचा म्हणून भावाने दडवलेल्या पेस्ट्रीचा, तहानुल्या भाजीच्या तिठीचा, वहिनीने प्रेमांना आपल्या केसात मांडलेल्या त्या सुंदर गजऱ्याचा, चुलत्याच्या त्या सदऱ्याचा, डोक्यात दोन टपल्या मारत बहिणीने केसात मुरवलेल्या तेलाचा, मैत्रिणींसोबत खाल्लेल्या ठेल्यावरच्या पाणीपुरीचा, भाजीच्या गोडगोड पाताचा, रात्रभर जागेत टेरेसवर घेतलेल्या वाफाळलेल्या कॉफीचा, कपाटातल्या पुस्तकांचा आणि अंगणातल्या तुळशीचा, घराच्या भिंतीचा आणि माहेरच्या मातीचा गंध ऑनलाईन तर नाही घेता येत ना। ऑनलाईन नाती असतात असं ऐकलं होतं कधीतरी, ऑनलाईन नाती असतात असं ऐकलं होतं कधीतरी, पण रक्ताचीच नाती ऑनलाईन होतील असं वाटलं नव्हतं कधी। धन्यवाद मॅम। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमाला आपली प्रमुख उपस्थिती असणारे कवी अरविंद यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्यात। हॅलो, नमस्कार सर। नमस्कार, आवाज येतोय? हो येतोय। ठीक आहे, धन्यवाद मॅडम। तर गेली जवळपास एक तास झाला आपण तुमच्या महाविद्यालयातील विविध विद्यार्थी आणि शिक्षकांच्याही कविता, कथा आणि वेगवेगळे अनुभव वाचलेले आहेत। मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे त्याबद्दल प्रथमतःच मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर मॉडर्न महाविद्यालयाविषयी
विद्यार्थी दशेपासूनच आम्हाला खूप मोठं आकर्षण होतं. फर्ग्युसन महाविद्यालयात आम्ही एम ए करत होतो आणि मॉडर्न महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही अभ्यास करायचो. तर त्या नात्याला कुठंतरी उजाळा देण्याचं काम आजच्या या कार्यक्रमामुळं होत आहे. त्याबद्दल मी प्रथमतःच या ठिकाणी मराठी विभाग विभागाच्या प्रमुख सन्माननीय भंडारे मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय वैजयंती जाधव मॅडम, डॉक्टर सुरेश रासकर, थोड्या दिवसात तेही डॉक्टर होतील, तर त्या सर्वांचे मी सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन याविषयी थोडं अगोदर सुरुवातीला मी आपल्या सोबत काही चर्चा करणार आहे की वाचन प्रेरणा दिन हा फक्त 15 ऑक्टोबर पुरताच साजरा करायचा का, त्यानंतर पुन्हा या दिवसाचं विस्मरण आपल्याला का व्हावं, अशी एक वास्तव परिस्थिती सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. तर वाचन हे अखंड असलं पाहिजे आणि त्यासाठी एकच दिवस असावा असं काही खरं तर बंधन नसायला पाहिजे. परंतु वर्तमान परिस्थितीचा जर विचार केला तर आपण हा एक दिवस उत्सव म्हणूनच फक्त साजरा करतो, तर याकडे विशाल दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आजच्या काळाला आपण पाहतो की वाचनापासून लोक खूप खूप दूर जाऊ लागलेले आहेत. परंतु पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वाचनाच्या प्रवाहात आजच्या पिढीला आणू शकतो. तर या कार्यक्रमाची सुरुवात ऋतुजा चिंचपुरे या विद्यार्थिनीच्या समशेर या कवितेनं झालेली आहे. वास्तविक पाहता समशेर ही एक निर्जीव वस्तू आहे, परंतु निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सजीवता ज्याला पाहता येते तोच खरा कवी मनाचा माणूस असू शकतो, तोच खरा संवेदनशील मनाचा माणूस असू शकतो, याचं प्रत्यंतर या ठिकाणी प्रारंभीच आपल्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिळालेलं आहे. तर अशीच एक कविता मी तुमच्या समोर मुद्दामून ठेवणार आहे आणि नंतर मी माझ्या विवेचनाला सुरुवात करतो आहे की भारतीय संस्कृतीमधला एक प्रतीक असणारा तवा, ज्या तव्यावरती आपण आपला स्वयंपाक करत असतो, तर तो तवा जेव्हा आपण चुलीवरून उलटून ठेवला जातो भाकरी संपल्यानंतर, त्याच्या पाठीमागे छोट्या छोट्या ठिणग्या उडतात आणि आपल्या आई आपल्याला म्हणत असते की पहा तवा हस, आणि हा हसणारा तवा पाहण्याचं भाग्य आपल्यापैकी बऱ्याच जणांना लाभलेलं असेल. त्या हसणाऱ्या तव्याचं खऱ्या अर्थानं जे काही मनोगत आहे ते मनोगत मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवणार आहे आणि त्यानिमित्तानं जुनं आणि नवं या संस्कृतीचा धागा कुठंतरी जोडण्याचा एक प्रयत्न मी माझ्या कवितेतून केलेला आहे. पहा कविता अशी आहे, ती तुम्हालाही आवडेल. तवा हसताना बघणं चांगलं असतंय माय म्हणायची, तवा हसताना बघणं चांगलं असतंय माय म्हणायची, हसणारा तवा मागितलेलं सार देतय माय म्हणायची. तवा हसताना बघणं चांगलं असतंय माय म्हणायची, हसणारा तवा मागितलेलं सार देतय माय म्हणायची. हयात बर बघितला तिनं हसणारा तवा, तरी तिच्या जिंदगीचं असंच कर देवा. हयात बर बघितला तिनं हसणारा तवा, तरी तिच्या जिंदगीचं असंच कर देवा. तरलं तिचं ठिगळं जोडल्या पातळात गळक्या कोपटात आणि रिकाम्या पोटीच. जगणं सरलं तिचं ठिगळं जोडल्या पातळात गळक्या कोपटात आणि रिकाम्या पोटीच. मी मोठा होत गेलो तसं वाढत गेलं आमच्यातलं अंतर, मी मोठा होत गेलो तसं वाढत गेलं आमच्यातलं अंतर. आज सारी सुख पायाशी लोळण घेत आहेत, तेव्हा मनात एक विचार आला. आज सारी सुख पायाशी लोळण घेत आहेत, तेव्हा मनात एक विचार आला. हेच तर सगळं मागितलं नसल माईनं हसणाऱ्या तव्यापाशी, काळजात लख झालं सार कस गलबलून आलं, काळजात लख झालं सार कस गलबलून आलं. आज वाट पाहतोय मी हसणाऱ्या तव्याची, त्याच्यापाशी माझी माय मला मागायची, त्याच्यापाशी माझी माय मला मागायची, त्याच्यापाशी माझी माय मला मागायची. तर हसणाऱ्या तव्याचं हे एक मनोगत आहे, जुन्या आणि नव्या संस्कृतीला जोडण्याचं काम खरं तर या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. वाचन हे माणसाला समृद्ध करत असतं, माणसाच्या व्यक्तिमत्वाला घडविण्याचं काम वाचनाच्या माध्यमातून होत असतं. कधी कधी गमती जमती अशा घडतात. पहा की आमच्या परिसरामध्ये उस्मानाबाद मराठवाड्यातला एक मागास भाग म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे, परंतु खरं तर या जिल्ह्यामध्ये खूप समृद्ध अशी साहित्य परंपरा आहे. संत गोरोबांच्या आधीपासूनही या ठिकाणी लेखन केलं जात आहे आणि या परंपरेचा धागा जोडण्याचं काम वर्तमानात अनेक नवीन पिढीतले लोक करत आहेत. परंतु यात गमती कशा होतात पहा की एक कविता लिहिणारा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर मी कविता लिहितो आहे, 40-50 कविता मी लिहिलेल्या आहेत आणि आता माझ्याकडचं शब्दभांडारच संपलेलं आहे.
तर मग मला इतकं हसू आलं त्यावेळी की बाबा हे का असं असा विचार मनात येतो म्हणजे नेमकं काय होतं. तर ते वाचनापासून जसं जसं आपण अलिप्त होत जातो तसं तसं अशी एक भावना आपल्या मनात रुजायला लागते. म्हणून आपल्याला शब्दसमृद्धी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण अखंडपणे वाचलं पाहिजे, वाचनाशी मैत्री केली पाहिजे. आज आपण पाहतो की ग्रंथालय अशीची अशी ओस पडत चाललेली आहेत. तुम्ही सर्वजण खरं तर भाग्यवान आहात की पुस्तकांच्या स्वर्गामध्ये तुम्ही राहत आहात. पुण्याला खरं तर पुस्तकांचा स्वर्गच म्हटलं पाहिजे. अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधक पुण्यामध्ये येत असतात कारण तिथं त्यांना माहिती आहे की जे कुठंच सापडत नाही ते पुण्यात नक्की सापडतं. आणि त्यामुळं पुण्यात तुम्ही आहात तर वाचनाशी तुम्ही घट्ट मैत्री करा. वाचनासोबत तुमचा वेळ कसा जाईल यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न करीत जर राहिलात. आणि पुण्यामध्ये वाचनाची संस्कृती चांगली आहे असं म्हटलं जातं, परंतु ग्रामीण भागात सुद्धा लोक वाचत आहेत हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. कारण आता नुकतंच उस्मानाबादमध्ये 93वं अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झालं आणि या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तुम्ही जर या संमेलनाच्या बातम्या वाचल्या असतील तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अभूतपूर्व असं ग्रंथ खरेदीचं रेकॉर्ड या साहित्य संमेलनामध्ये झालेलं आहे की अनेक प्रकाशकांना पुस्तकं कमी पडली विकण्यासाठी इतकी खरेदी लोकांनी या भागात केलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागात वाचनाची भूक अधिकाधिक संपन्न होत चाललेली आहे आणि हा विशाल दृष्टिकोन वाचनाकडे पाहण्याचा आपण सर्वांनी निर्माण करणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण समृद्ध होऊ शकतो, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवू शकतो. आरशा पुढे उभं राहून तासन तास मेकअप करणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधारणं असं असत नाही असं माझं तर प्रामाणिकपणे मत आहे. जो वाचनानं समृद्ध असतो, जो शब्द समृद्धीनं समृद्ध असतो, तोच खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वानंही संपन्न होतो. त्यामुळं आपण वाचनाशी एकरूप होणं गरजेचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सातत्यानं वाचनाचा छंद जोपासलेला होता आणि त्यांच्या प्रत्येक विचारातून वाचनाविषयीच्या प्रेरणा खऱ्या अर्थानं जनसमाजासमोर आलेल्या आहेत. अब्दुल कलामांचंच एक वाक्य या ठिकाणी आवर्जून मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की ते सातत्यानं म्हणत आलेले आहेत की बाबा यशस्वी पुरुषांपेक्षा अयशस्वी पुरुषांची आत्मचरित्र आपण वाचली पाहिजेत, कारण मी का अयशस्वी झालो याची गाथा त्यांनी त्या आत्मचरित्रातून मांडलेली असते. त्यामुळं आपण जर ते वाचलो तर आपल्याला खऱ्या अर्थानं जगण्याचं मर्म सापडू शकतं आणि ते सापडण्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. वाचन हे कर्म आहे, वाचन हे मर्म आहे. ज्ञानाच्या या महायज्ञात वाचन हाच धर्म आहे. त्यामुळं वाचाल तर वाचाल असं नुसतं म्हणून थांबून जमणार नाही, तर आपण वाचलं पाहिजे. आता मगाशी मी जो विषय छेडला होता की निर्जीवामध्ये सजीवता शोधण्याचं काम कवी का करतात, तर या पृथ्वी तलावरती ते तो विचार माणसांच्या मनामध्ये पेरणं ही काळाची गरज झालेली आहे. तर त्याच धर्तीवरची एक आज वाचन प्रेरणा दिन आहे आणि पुस्तकाचं मनोगत व्यक्त करणारी एक कविता मी 5-6 वर्षापूर्वी लिहिलेली होती. आमच्या भागात त्या काळात प्रचंड पाऊस झालेला होता आणि पाऊस ओसरल्यानंतर सहज मी घराबाहेर पडलो तर गावाच्या भोवताली जे पाणी वाहत होतं त्या पाण्यामधून एक पुस्तक वाहत येताना मला दिसलं आणि ते पुस्तक मी पटकन उचलून बाजूला घेतलं. पूर्णतः भिजलेलं होतं. मी ते घरी घेऊन गेलो, वाळवलं आणि वाळवल्यानंतर थोडं वाचण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र होतं आणि ते वाचत असताना काही पुस्तकांच्या पानांवरती माती साचलेली होती, काही पानं दुमडून खराब झालेली होती. ते वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की या पुस्तकाला जर बोलता आलं असतं तर त्यानं त्याचं दुःख आपल्यापाशी मांडलं असतं, तर त्या पुस्तकाला जर शब्द असते तर तो काय म्हटला असता याबद्दल या ठिकाणी मी पुस्तकाचं मनोगत माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आजच्या दिवसाला ती कविता अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. पहा पुस्तक काय म्हणतंय ते. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. का एक काळ होता आमचा, मान होता आम्हा देवाऱ्याचा. एक काळ होता आमचा, मान होता आम्हा देवाऱ्याचा. रोज राज रोज चालतात इथं आमचे प्रकाशन सोहळे. राज रोज चालतात इथं आमचे प्रकाशन सोहळे. भेट म्हणून दिलं जातंय आम्हाला कित्येकांना. मग सुरू होतो आमचा प्रवास VIP गाडीतून VIP माडीपर्यंत. मग सुरू होतो आमचा प्रवास VIP गाडीतून VIP माडीपर्यंत. काचेच्या अलमारीत ठेवलं जातंय आम्हाला शोपीस ठेवल्यासारखं. काचेच्या अलमारीत ठेवलं जातंय आम्हाला शोपीस ठेवल्यासारखं. काळांतरानं येतात तिथं आमची भावंड. मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास.
मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास. फेकून दिलं जातंय आम्हाला कुठंतरी अडगळीला, फेकून दिलं जातंय आम्हाला कुठंतरी अडगळीला. तिथं वाळव्या कुरतडतात आमच्या एकाएका अवयवाला, तिथं वाळव्या कुरतडतात आमच्या एकाएका अवयवाला. मग विकलं जातं आम्हाला एखाद्या भंगारवाल्याला किलोच्या भावात, मग विकलं जातं आम्हाला एखाद्या भंगारवाल्याला किलोच्या भावात. सुरू होते आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लोगल्ली, सुरू होते आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लोगल्ली. एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला, एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला. वेगवेगळं करतो आमच्या एकाएका अवयवाला, तारेचा गळफास आमच्या नरड्याला. आम्ही दुकानाच्या शटरवरती शोपीस ठेवल्यासारखे पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले, पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. तर ही पुस्तकाची व्यथा आहे, कारण आज परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे, लोक वाचनापासून दूर दूर होत चाललेले आहेत, त्यामुळं पुस्तकाचंही काहीतरी एक असं मनोगत असू शकतं अशी एक कल्पना या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवलेली आहे. कविता लिहित असताना, पुस्तकं वाचत असताना, किंवा एकूणच वाचनाच्या वाचनाचा छंद जोपासत असताना बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, किंवा आज आपण सर्वजण तांत्रिक माध्यमांशी जोडलो गेलेलो आहोत, तर अनेक जण प्रश्न टाकतात की मला वाचन करायचं आहे आणि मी कुठून सुरुवात करू, कोणतं पुस्तक असं असेल की मला ते वाचनामध्ये इंटरेस्ट निर्माण करेल. खरं तर हे सगळे प्रश्न खूप लाजिरवाणे आणि अक्षरशः व्यथा मांडणारे प्रश्न आहेत असं वाटायला लागतं, कारण आपल्याला काय वाचायचं आहे याची सुरुवात आपण इतरांना विचारून जर करत असू तर ही किती अवघड गोष्ट आहे याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे, जे मराठीमध्ये महान लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, नाटककार होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांच्या जर आत्मकथा, आत्मचरित्र जर आपण वाचली तर लक्षात येईल की अक्षरशः दुकानामधून आणलेल्या सामानांच्या पुढ्या सुद्धा त्यांनी पुढ्या उघडलेले कागद सुद्धा त्यांनी वाचलेले आहेत. तर इतकं त्यांनी त्या वाचनाशी आपली एकरूपता दाखविलेली होती. त्यामुळं काय वाचावं, कशा पद्धतीने वाचावं, कुठून सुरुवात करावी, यापेक्षा वाचनाला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आणि आज त्या अनुषंगानं आपण करत आहात, तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कविता या विचार प्रवृत्त करायला लावणाऱ्या होत्या. खरं तर समीर गायकवाड यांची जी गझल होती ती गझल खरंच खूप सुंदर होती, सादरीकरणही खूप छान होतं. तर मराठीमध्ये बऱ्याच जणांना दुसरा एक प्रश्न असा पडतो की वाचून करायचं काय, मग याचा आम्हाला फायदा काय. म्हणजे फायद्याच्या अनुषंगाने आपण प्रत्येकजण खूप विचार करत असतो की मी हे केलं तर मला काय फायदा होईल, ते केलं तर मला काय फायदा होईल. तसं तर खरं मराठीमध्ये खूप संधी आहेत, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आवाज पण खूप छान होते. तर तुम्ही तुमच्या आवाजाला सुद्धा तुमचं भांडवल बनवू शकता. आणि खरं तर मी तुम्ही म्हणाल की हे स्वतःची स्तुती करणं झालं, पण मी माझ्या आवाजाला माझं भांडवल केलेलं आहे. आज महाराष्ट्रभर मी कवितांचं सादरीकरण करत फिरतो आहे आणि त्या मोबदल्यातून मला बऱ्यापैकी खूप छान पैसे पण मिळतात. तर यानंतर अजून एक कविता या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवणार आहे की आई आणि वडील दोघांचंही या समाजामध्ये खूप मोठं महत्व आहे. आपण सर्वजण खूप आई वडिलांवरती लिहितो, बोलतो, सगळं चाललेलं आहे, परंतु तरीही दुसरा एक प्रश्न असा उपस्थित होतो की फादर्स डे, मदर्स डे आपण साजरे करतो, आपण पाहतो माध्यमांवरती त्याविषयी खूप शुभेच्छांचा वर्षाव झालेला असतो. आणि जेव्हा हा शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतो तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो की बाबा रे, आई वडिलांवरती प्रेम करणारे एवढे लोक जर या समाजामध्ये आहेत तर मग दुसरीकडे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस का भरत चाललेली आहे, हाही एक प्रश्न महत्वाचा आहे. तर अशा आई वडिलांची आपल्या मुलांकडून असणारी अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ठेवतो आहे की आपण कितीही मोठे झालो, आपण कितीही पैसे कमवले, आपण कितीही धनसमृद्ध झालो, तरी आईला आणि वडिलांना आपल्याकडून जास्त काही अपेक्षा असत नाही, त्याचाच एक भावार्थ व्यक्त करणारी ही कविता. या कवितेच्या शीर्षकामधूनच तुम्हाला लक्षात येईल की आई आणि वडिलांची अपेक्षा काय आहे. कवितेचं शीर्षक आहे माय तेवढं मन. तिच्या रक्ताचा तू गोळा नीट ऐक माझ्या बाळा,
कसली स्वतःची कंबर तुला शिकविली शाळा, तुझ्या शाळेसाठी घेतली कपड्याची जोड गोळी, फाटकी तशीच शिवून तीन नेसली रचोळी, तीन मनी ठानलेल तुझ्या आयुष्याच चीज, तू साहेब होण्यासाठी केली स्वतःची रजीज, तुला सोडून नाही खाल्ल भरल आरदच पोट, झोपवायची गाण गात तिचा सुकायाचा ओट, तीन दिलेली भाक अशी आवडी न खायाचा, आय टी तर राहायचा मायेन बिलगायाचा, तुझी बायको मने तुला काय बनविते आई, आता कशी रे तुला त्या भाकरीची चव नाही, तुझ्या बायकोला म्हणाव तूही होणार माऊली, जगल्याशिवाय उन्हात कशी कळणार साऊली, मला माझी नाही चिंता मी जरी तुझा बाप, आपल्या दोघासाठी तीन नेहमी झुकविल माप, माझ्या पाठीशी भी पोरा तीच उभी राहिली, साऱ्या जखमांची गाणी तीन एकटी न गायली, म्हणून म्हण तोय बाळा नीट कर रे सांभाळ, चार घास दे सुखाचे जाऊ दे सुखातच काळ, तिच्या आयुष्याची काठी आता स्वतः होऊन बन, ऐकू येतय तोवर ठेवड राजा माय तिला मन, राजा माय तिला मन, राजा माय तिला मन। धन्यवाद। तर आई आणि वडिलांची अपेक्षा आपल्याकडून काय आहे पहा, फक्त आई म्हणायचं आहे तिला, फक्त जास्त काही तुमचे पैसे धन दौलत तिला नको आहे। तर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, मला बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। खरं तर ह्या कोरोनामुळे आपल्याला फक्त ऑनलाईनच समोरासमोर यावं लागतं आहे। माझी खूप मोठी इच्छा होती की आपल्या महाविद्यालयात एके दिवशी मी येऊन खरं तर माझ्या कविता तुमच्या समोर मला ठेवायची इच्छा आहे, आणि भविष्यातही मी ती अपेक्षा ठेवूनच आहे। खरं तर या ठिकाणी भंडारे मॅडम आहेतच विभाग प्रमुख, त्याचबरोबर जाधव मॅडम आहेत, आपण भविष्यात आम्हाला नक्कीच तिथे येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। वाचन प्रेरणा दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आणि या महाविद्यालयातील आत्ताचे जे काही कवी आहेत सादरीकरण करणारे त्या सर्व कवींनाही भविष्यात अशाच पद्धतीनं तुम्ही दमदार लेखन करावं आणि तुमच्या कविता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि या ठिकाणी थांबतो। मनापासून धन्यवाद। धन्यवाद सर। हा कोरोनाचा काळ संपल्यानंतर अर्थातच आम्ही आपल्याला प्रत्यक्ष इथं आपल्या कविता ऐकायला नक्कीच उत्सुक आहोत। मान्य विभाग प्रमुखाच्या विभाग प्रमुखांनी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही आपल्याला नक्कीच बोलवणार। सर महाविद्यालयात उस्मानाबाद इथे मराठीचे प्राध्यापक आहेत, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कवितांचे कार्यक्रम सरांचे आपण ऐकले असतीलच। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा सरांच्या कवितांचं सादरीकरण झालं होतं। सर महाविद्यालयाच्या वतीनं मी आपली अत्यंत ऋणी आहे, आमच्या विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन तर केलंच पण जी कवितांची मेजवानी दिली ती अतिशय आवडलेली आहे। यानंतर रवींद्र शिंदे आपला विद्यार्थी आहे, त्यांनी कविता सादर करायची आहे। रवींद्र नमस्कार, मी रवींद्र शिंदे, माझ्या कवितेचं नाव आहे शब्द। तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची चरतने, काहींच्या घरांमध्ये शब्द हे धन असतं तर काही ठिकाणी शब्द हे देश पेटवण्याचं काम करतात। त्याचबरोबर मग मी या शब्दांनाच धरून एक शब्द नावाची कविता केली आहे। कवितेचं शीर्षक आहे शब्द। रक्ताचे तव ओघळ सुटता हृदयालाही धार सुटे, रक्ताचे तव ओघळ सुटता हृदयालाही धार सुटे, शब्द शस्त्राची वाचा इथली धरतीलाही कंप सुटे,
शब्दशस्त्राची वाचा इथली धरतीलाही कंप सुटे मना मनाला शहारे फुटण्या इथे शब्दांना धार कुठे मना मनाला शहारे फुटण्या इथे शब्दांना धार कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे माणुसकीची पुरली नाती माणुसकीची पुरली नाती तेथे पराक्रमाची वाट कुठे शस्त्रांपरती इथ जिव्हेला मानवतेचा घाट कुठे शस्त्रांपरती इथ जिव्हेला मानवतेचा घाट कुठे शब्दांचाही भाव विकण्या तेथे स्वाभिमानाचा सूळ कुठे शब्दांचाही भाव विकण्या तेथे स्वाभिमानाचा सूळ कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे शब्दांनीही धर्म भेदले तव रक्तांनीही अश्रू ढाळले शब्दांनीही धर्म भेदले तव रक्तांनीही अश्रू ढाळले शब्दांखातर प्राणही देण्या मानवतेचे मांस वाळले शब्दांखातर प्राणही देण्या मानवतेचे मांस वाळले शब्दांचाही प्राण ठाकता तेथे अमरत्वाचे थाळ कुठे शब्दांचाही प्राण ठाकता तेथे अमरत्वाचे थाळ कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे तुकयाच्या त्या दुःखांनाही शब्दांचे ते यत्न दडे तुकयाच्या त्या दुःखांनाही शब्दांचे ते यत्न दडे शब्दांखातर हिरोशिमाचे स्मशान होण्या बॉम्ब पडे शब्दांखातर हिरोशिमाचे स्मशान होण्या बॉम्ब पडे शस्त्रांपरती जिव्हेच्या त्या शब्दांनाही धार उठे शस्त्रांपरती जिव्हेच्या त्या शब्दांनाही धार उठे बोलताना त्या शब्दांनाही कोण देते मोल कुठे बोलताना त्या शब्दांनाही कोण देते मोल कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे शब्दांची जती शस्त्रे होता घायाळ होण्या कोण कुठे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद यानंतर आदिनाथ आदिनाथ सादरीकरण करायचंय आदिनाथ आवाज येतोय हो मॅडम येतोय आवाज येतोय माझं नाव आदिनाथ जावीर मी कविता सादर करतोय लोकशाही नावाची हत्सर मध्ये जो प्रकार झाला त्याच्या अनुषंगाने थोडीशी लिहिलेली कविता आहे ती कवितेचं शीर्षक आहे लोकशाही किती दिवस घेत राहायचं हे झोपेचं सॉन्ग किती दिवस घेत राहायचं हे झोपेचं सॉन्ग की आयुष्यभर रमत राहायचं या सॉंगात आत्मिक चैतन्याच्या उजेडात फक्त पाहत राहायचं का लोकशाही आणि लोकशाहीचा व्याख्या आत्मिक चैतन्याच्या उजेडात फक्त पाहत राहायचं का लोकशाही आणि लोकशाहीच्या व्याख्या बलात्कार होतो होत आहे या लोकशाहीच्या देशात जिच्यावर बलात्कार होतो तिलाच जाळलं जातं हात पाय तोंड आणि जीभ तोडून आणि बलात्काराला दिलं जातं मोकळं सोडून शासकीय इतमामात आणि बलात्काराला दिलं जातं मोकळं सोडून शासकीय इतमामात तिच्या निशब्द चेहऱ्यावर आपण फक्त पाहत राहायचं हिंसक जमावाच्या खुन्ना आसुसलेपणाच्या वाना आणि लफवाचपी केलेल्या खुना नंतर नंतर घेतो मेणबत्त्या दिवे मोर्चे आणि निदर्शन तिच्या तीपणाच्या बचावासाठी नंतर घेतो मेणबत्त्या दिवे मोर्चे आणि निदर्शन तिच्या तीपणाच्या बचावासाठी मग पुन्हा सुरू होते इथे झालं ते वाईट झालं तिला न्याय मिळाला पाहिजे मग पुन्हा सुरू होते इथे चर्चा झालं ते वाईट झालं तिला न्याय मिळाला हवा आणि मग उभे राहतात खंडीभर लोक तिच्या स्वातंत्र्यासाठी आणि मग उभे राहतात खंडीभर लोक तिच्या स्वातंत्र्यासाठी मात्र ही हे मात्र ते सार पाहत असते शांतपणे बंद डोळ्यांनी स्वतःलाच विचारत लोकशाही हीच असते का लोकशाही हीच असते का थँक्यू मॅडम धन्यवाद आदिनाथ यानंतर एम ए भाग दोन चा विद्यार्थी कृष्णा आपल्या समोर सादरीकरण करतोय कृष्णा पिंगळे विद्यार्थ्यांना सादरीकरण करायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं त्यांनी हे शेवटचं सादरीकरण आहे कृष्णाच हॅलो नमस्कार हो येतोय मी संत तुकाराम महाराजांचा छोटासा अभंग सादर करतो अभंग छोटा आहे पण त्यातला फार मोठा आहे सादर करतो लहानपणा देख
लहानपणा शेखा देवा मुंगी साखर चावा मुंगी साखर रत्न तोर त्यासी अंकुशा मार लहानपण देखा देवा लहानपण देखा देवा जया अंगी मोठेपण जयांगी मोठेपण तया यातना कठीन तया यातना कठीन लहानपण देखा देवा लहानपण देखा देवा महापुरे झाले जाती तेथे लव्हाळे वाचती तेथे लव्हाळे वाचती लहानपण देघा देवा लहानपण देघा देवा तुका मने बरवे जान तुका मने बरवे जान वावे लहना हुनी लहान वावे लहना हुनी लहान लहानपण देघा देवा लहानपण देघा देवा धन्यवाद. या अंगामधन तुका महाराजांनी मनुष्याला संदेश दिलेला आहे की माणसाने जन्माने येऊन जगावं कसं राहावं कसं हे अंगात स्पष्टपणे तुका महाराजांनी सांगितले. धन्यवाद कृष्णा. आजचा हा जो कार्यक्रम होता साधारणतः 9 वाजल्यापासून आपण हा वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आपण सुरू केला. 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. ऑनलाईन पद्धतीने हा जो आमचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्या मराठी विभागाकडून निशा भंडारे आणि आम्ही सर्व सहकारी विनोद पवार सर सुरेश रासकर सर गजानन अपिने सर या सर्वांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी माझे सहकारी सुरेश रासकर सर यांना मी विनंती करते. रासकर सर रासकर सरांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये. आजचा हा जो 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेले अरविंद हंगरगेकर सर यांचं मी मनपूर्वक आभार मानते. विद्यार्थ्यांना तर त्यांनी आमच्या मार्गदर्शन केलंच पण शिवाय आपल्या ज्या कविता सादर केल्या त्या अर्थातच कशी कविता असावी रचना कवितेची कशी असावी सादरीकरण कसं असावं हे सांगणारी त्यांच्या दोन्ही कविता आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय आवडल्या. सर आपले मनपूर्वक आभार. आमच्या मराठी विभागाप्रमुख निशा भंडारे मॅडम या कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे कार्यक्रम आमचा विभाग नेहमी घेत असतो. मॅडमचे मनपूर्वक आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करावं असं सांगितलं आणि त्यामुळे आमचा उत्साह अधिक वाढला. प्राचार्यांचे मनपूर्वक आभार. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य अमृता ओक मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आमचे प्राध्यापक सहकारी नेर्लेकर सर बनसोडे सर मुजुमदार मॅडम हे उपस्थित होते. याबद्दल या सर्व प्राध्यापक सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपण सर्व विद्यार्थी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होतात याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार मानते. माझे सहकारी सुरेश रासकर सर आणि विनोद पवार सर गजानन अपिने यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानते. अशा प्रकारचे कार्यक्रम विभागातर्फे नेहमीच होतात आणि आपली उपस्थिती ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. या आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.